हाय, चला तर आज बघा आपण काय बनवणार आहोत. आपण नूडल्स बनवणार आहोत. त्यासाठी मी नूडल्स एक घेतलेलं आहे, पॅकेट नूडल्स. ते आता आपण उकळून घेतलेलं आहे. उकळी चांगली आलेली आहे त्याच्यासाठी. हे बघा, आपण बघा हे नूडल्स उकळून घेतलेलं आहे. आता सर्व पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामधलं. आता आपण नूडल्स बनवून घेऊया. चला तर बघा, आता आपण यावर ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 5-7 मिनिटांसाठी जरा चांगलं वाफ येण्यासाठी त्याला. बघा, छानपैकी आपला कांदा आणि कोबी परतून झालेला आहे. कलर बघा कसा चेंज झाला आहे. तर 5-6 मिनटं आपण फक्त तो 4-5 मिनटं जास्तीत जास्त आपण परतून घेतलेला आहे. वाफून घेतला आहे म्हणजे थोडासा शिजत जातो तो. गॅसवर आपण हा पॅन ठेवलेला आहे, तापलेला आहे पॅन. तेल पण तापलेलं आहे. आता बघा, आपण याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकत आहोत. एक ते 1.5 चमचा घेतलेला आहे. रेड चिली सॉस पण हा टाकलेला आहे. ग्रीन चिली सॉस पण 1 ते 1.5 चमचा टाकलेला होता. आता हा सोया सॉस थोडासा टाकलेला आहे, 1/2 चमचा. मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडा कमी केलेला आहे. आता इकडे आपण अल्ला लसूण जो फेटून घेतलेला आहे तो आपण
इथे ही चम्मच टाकत आहोत. या चम्मचचं माप आहे घेतलेलं आपण. आता हा बघा मॅक्सिमम सॉस आहे. आता हा जो सॉस आपण टाकत आहे हा मेक्सिकन सॉस आहे. तर हे सॉस तुम्हाला रिलायन्समध्ये मिळून जाते. तीन चमचे टाकलेले आहे आपण. हा जो आहे सॉस हा पिझ्झा पास्ता सॉस आहे. तो पण आपण दोन चमचे टाकलेले आहे. तर हे सर्व मिक्स करून घेत आहे. हा बघा छान मिक्स केलंय. आता त्याच्यामध्ये नूडल्स टाकत आहोत. हे बघा आता हे मिक्स करून घेतलं. परत आपल्याला असं मिक्स करता येत नाही, त्यासाठी आपण ही पद्धत वापरूया. बघा हे बघा, त्यानंतर असं आपल्याला एकदम असं मिक्स नाही करता येत ना. तर वरतून आपण झाकण ठेवून अशा पद्धतीने ते मिक्स करून घेऊया सगळं. बघा आपले नूडल्स तयार झालेले आहे. मला एक सांगायचं राहिलं, याच्यामध्ये आपल्याकडे सिमला मिरची नव्हती, कांदा पात नव्हती, तरी पण आम्ही फक्त कांदा आपला कांदा आणि कोबीमध्ये आम्ही तयार केलेले आहेत. जे आपल्याकडे उपलब्ध आहे आपण त्यातही करू शकतो. तर अशा पद्धतीने आपला नूडल्स तयार झालेले आहेत. आपण बघू शकता कसे वाटते, नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा.